उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामधल्या निकालावरती सुनावणी घेण्यामध्ये हायकोर्टाने आता नकार दिलेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामधून अवघ्या 48 मतांनी विजय झाला. मात्र या विजयाला हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. मतमोजणी केंद्रावरती गैरप्रकार झाला असून निकालाला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. मात्र यावरती न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यासाठी नकार दिलाय आणि दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्यासाठी सांगितलंय. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 27 जुलैला घेतली जाणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.